वेदांत फास्कॉन प्रकल्प गुजरात मध्ये पळवल्याने उरण शहर शिवसेनेतर्फे साक्षरी मोहिमेतून घोषणा देत निषेध। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वेदांत फास्कॉन प्रकल्प गुजरात राज्यात पळवल्याने उरण शिवसेना शाखेतर्फे उरण विधानसभा माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्वाक्षरी मोहिमेतून निषेध घोषणा देत राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, विभाग प्रमुख एस के पुरो, उरण तालुका प्रमुख संतोषबाई ठाकूर, पंचायत समिति उपसभापति हिराजी घरत, गटनेते गणेश शिंदे, माजी तालुका प्रमुख बी एन डाकी, शहर शिवसेना शाखा प्रमुख विनोद म्हात्रे, माजी शाखा प्रमुख महेन्द्र पाटिल, युवा सेना प्रमुख नितेश पाटिल, माजी नगरसेविका एडवोकेट वर्षा पाठारे, संघटक वंदना पवार, पंचायत समिति सदस्य दीपक ठाकुर, कमलाकर पाटिल, सुशांत तांडेल, शिवसेना महिला पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उरण विधानसभा माजी आमदार मनोज शेठ भोईर मार्गदर्शन करताना म्हणाले की वेदांत प्रकल्प गुजरात मध्ये पळवून नेला याचे उत्तर येत्या निवडणुकीत उरण मधील मतदार दिल्याशिवाय राहणार नाहीत, गप्प बसणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी नरेश रहाळकर, बी एन डाकी, नितेश पाटील यांनी मार्गदर्शन केले। ही आहेत या क्षणाची क्षणचित्रे। रायगड ब्युरो रिपोर्ट, एक्टिव मराठी न्यूज चॅनल, रायगड विभाग संपादक रमेश तळी, उरण रायगड। माझ्या महाराष्ट्रातील माझ्या उरण तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की अशा खऱ्या अर्थाने की ज्यांनी एखादं घरातून एखादी मुलगी पळवतात तसं पळवून नेण्याचं काम केलेलं आहे अशा या दुष्ट सरकारला पुन्हा कधी त्यांना संधी देता कामा नये। मग कुठल्याही निवडणुका असू द्या, ग्रामपंचायतीपासून त्या लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या शिवसेना आणि शिवसेनेमध्ये सोबत असणारे माझे सहकारी पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, हे सर्व पक्ष एकत्र येऊन या उरण विधानसभा असेल, उरण तालुका असेल, त्या ठिकाणी नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत असतील, या सर्व निवडणुका या भाजप आणि शिंदे सरकारचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी टिकणार नाही। कारण उद्धव साहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांनी उद्धव बाळासाहेबांचे विचारांनी शिवसेना उभी आहे। असे कित्येक हे नेते मंडळी जातात पण त्यांच्या मागे कोणी शिवसैनिक जात नसतात याची प्रत्यक्ष बऱ्याच वेळ आलेली आहे। शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आमचा जो टकरा येगा मिट्टी में मिल जाएगा, आमचा जो टकरा येगा मिट्टी में मिल जाएगा। ब्युरो रिपोर्ट, एक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर। Thank you.